आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? गुजखेडा घाटातून वाळू चोरीसाठी वापरणारे ड्रम जप्त करून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वर्ध्यातील पुलगाव लगतच्या वर्ध नदीवर गुंजखेडा रेती घाटावर अवैधरित्या वाळू उपसा करीत वापरणारे साहित्य जप्त करण्यात आले. खनिकर्म विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करून देवळी तहसील कार्यालयात आणण्यात आला. गुंजखेडा घाटावर रेतीचे उत्खनन करत चोरी सुरू असल्याच्या माहितीवरून अचानकपणे धाड टाकत खनिकर्म अधिकारी डॉक्टर इम्रान शेख, पुलगावचे नायब तहसीलदार उल्हास राठोड यांनी ही कारवाई केली. यावेळी नदीवर तरंगणारे हे ड्रम नदी काठावर आणून जप्त करण्यात आले. तसेच उत्खनन करण्यासाठी लागणारे साहित्य अंदाजे किंमत 2 लाखांच्या घरात असल्याचं सांगण्यात आलं. हा घाट लिलाव नसताना चोरी कोण करत हे कळू शकलं नाही. मात्र पथक येणार असल्याची माहिती मिळताच पथक पोहोचण्या अगोदर चोरटे फरार झाले. अनेक वर्षापासून हा घाट लिलाव न झाल्यानं रेतीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे काळं सोनं चोरणाऱ्या चोरट्यांची नजर गुंजखेडा घाटावर आहे.